Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. चला कृती काय करायची? तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून स्वयंपाक करता? पूर्ण अशी जबाबदारी मी नाही घेतली लग्नाआधी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर लग्नानंतर पूर्ण करायला लागले. थोडंफार आईला मदत वगैरे करायचं. काय आवडीने खाल्लं जातं तुमच्या घरात? खूप रोजचे साधे पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. म्हणजे अशी मी नशिबान समजते की मला असे फार बर्गर करून दे, पिझ्झा करून दे असं डिमांड नसते. माझ्या मुलीला कारल्याची भाजी खूप आवडते. किती भारी. ते कारलंही आवडीने खाते. सो ज्याच्यासाठी आयांना प्रयत्न करायला लागतात ते तुमच्याकडे इझिली होतं. वरण भात कारलं हे असे रोजचे पदार्थ खातात. आता बेसन घेऊयात. यामध्ये थोडीशी हळद आणि दही घालायचं चमचात. बर. आणि याचा ना घोळ करून घ्यायचं. आता काय करूया? तेल तापलंय. तेल गरम झालं. यामध्ये मोहरी, जिरं, लसूण. लसूण थोडा जास्त. बर. हिरवी. यामध्ये मेथी घालू आणि मेथी ही परतून घालू. मी मदत करतो तुम्हाला. थँक्यू. नागपूरला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम माझा एकदा झाला होता. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमात तर्री पोहे केले होते. तर ज्या मुलीला मी बघायला गेलो होतो तिने तर्री पोहे आणून दिले आणि तर्री पोह्याचा घास खाल्ल्यानंतर मला त्या मुलीमधला आणि तिच्या आईमधला फरकच लक्षात येईना एवढा झटका बसला होता. इतके साधारण ते खमंग आणि खमंगाच्या नावाखाली तिखट जाळ असे पोहे होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा झटका म्हणजेच नागपुरी तर्री पोहे आहेत. आणि गेली 7 वर्ष तो झटका आता माझ्या आयुष्यात आहे. अशी एक माझी नागपूरची आणि विदर्भातली खास आठवण. अच्छा तुम्हाला विदर्भातले खूप सारे पदार्थ घरी खायला. हो हे मात्र नक्की होतं. आमच्याकडे माझे सांबरवडीच्या बाबतीत खूप लाड होतात कारण सांबरवडी मला भयंकर आवडते. आणि तुम्ही अमरावतीला जा, विदर्भात कुठेही जा, तुम्हाला सांबरवडी पोटभर खाऊ घालतात. सांबरवडी, त्याच्यानंतर पाटोडी रस्सा, तो तर म्हणजे काय फारच फेवरेट. झाली आहे मेथी छान परतून. आता काय? वा, थोडस पाणी आलं. बघा हे थोडस दाटसर असत, खूप सैल नाही बनवत आहे. आणि चवीपुरतं. आणि आता हे शिजवून घ्यायचं. झाकण ठेवायचं का? हो. मला ना खूप छान वाटत तुमच्यासोबत स्वयंपाक करताना. का? कारण जवळपास अर्धी मदत तरी होतेच मला. थँक्यू सो मच. वा, मेथीचं आळण आपण करतोय. आता ही वाफ आल्यानंतर पुढे काय करायचं? आता यावर ना फोडणी घातली जाते, ती फोडणी करून घेऊया. बर, ठीक आहे. मग एक काम करूया, ह्याला छान वाफ येऊ देऊया आणि वळूया फोडणी करायच्या कृतीकडे. मेथीचं आळण आपण करतोय, असल विदर्भातला पदार्थ, त्याला वाफ येईपर्यंत फोडणीची तयारी. फोडणी अगदी साधी आहे पण ती चुरचुरीत फोडणी त्या आळणवर येणार अफलातून लागते. अरे वा, खूप छान. किती भारी. विदर्भातल्या जशा पदार्थांवरती आपलं विशेष लक्ष असतं तसे विदर्भातले देवस्थान सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि लोकांचं फार श्रद्धेचं ठिकाण आहेत. उदाहरणार्थ आता नागपूरचं टेकडी गणपती मंदिर, तसंच अमरावती विदर्भामध्ये अंबादेवीचं मंदिर आहे. अच्छा. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ते प्राचीन काळातलं. तिथेही नक्की जा. नक्की. तुम्ही मला पदार्थांविषयी सांगा, मी तुम्हाला ठिकाणांविषयी सांगतो. अशी आपण संस्कृतीची देवाणघेवाण करूया. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, लसूण टाकले आपण. विदर्भातली थाळी आपण पाहतोय आणि विदर्भातली व्हेज थाळी म्हणलं की हे दोन पदार्थ प्रामुख्याने येतात. त्यातला पहिला पदार्थ म्हणजे मेथीचं आळण. दुसरा कुठला करणार आहोत आपण? बारूद. बारूद पोटात फुटायचं नाही ना आत काही? जवळपास तसंच होत. अच्छा. येस. म्हणजे विदर्भात थोडस
आदिवासी खाद्य संस्कृती पण खूप प्रचलित आहे. झाडीपट्टीचा भाग त्याला बनवलं म्हणलं जातं. तर तिथे ना हे असे मस्त ठसकेबाज पदार्थ बनतात. तर त्यातलाच बारूद असा पदार्थ आहे. बरोबर. त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालूयात आणि आपली फोडणी तयार. फोडणी तयार घालूया अळणावरती. बघा अळणाला आलेली वाफ आणि वरून लसूण लाल मिरचीची ही फोडणी किती छान झाला पदार्थ तयार. तयार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.